विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती कशी होईल या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन करून तोंडरे जिल्हा परिषदेची शाळा लवकरच पनवेल महापालिकेकडे हस्तांतरित होईल यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी शुक्रवारी तोंडरे येथे गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यावेळी दिली. श्री रामशेठ पाटील सामाजिक विकास मंडळाच्या वतीने पनवेलचे कार्य सम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून तोंडरे येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला असून त्यांच्या हस्ते शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी भाजपचे तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, भूपेंद्र पाटील, माजी सरपंच राम पाटील, अशोक पाटील, मंडळ अध्यक्ष हरीश पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष धनाजी पाटील, टी जी पाटील, वसंत पाटील, यतीन पाटील, महेश पाटील, रोशन पाटील, लक्ष्मण पाटील, अरुण पाटील, नामदेव पाटील, प्रमिला भोपी, प्राजक्ता पाटील, अक्षदा पाटील, सुरेखा पाटील यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते. परंतु आपल्याकडे असलेला पैसा हा सर्वसामान्यांसाठी उपयोगी पडावा या असा दृष्टिकोन ठेवून आज रामशेठ पाटलांनी सुद्धा रामशेठ ठाकूर साहेबांच्या पावलावर पाऊल टाकून आज या विद्यार्थ्यांचा गुणगौरव या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांनी चांगला अभ्यास करणं गरजेचं आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये एवढी प्रगती झालेली आहे की आपण जर 90-95% मार्क्स मिळवले नाही 10वीला, तर म्हणजे 11वीला आपल्या पसंतीचं शिक्षण आपल्याला मिळणार नाही. आणि म्हणून आतापासून जे मुलं मोठे आहेत, 7वीला 8वीला आहेत, या विद्यार्थ्यांनी आतापासून चांगला अभ्यास करून आपण 95-99% मार्क 10वीला कसे मिळवू या दृष्टिकोनातनं अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि त्यांना गुरुजींची, शिक्षकांची साथ असणं गरजेचं आहे. आणि म्हणून माझे पालकांनी मगाशी प्रास्ताविकामध्ये सांगितलं की पालक येऊन इथं चौकशी करतात, मुलांना काय हवं, आपल्याला काय हवं. अतिशय चांगली, खरंच त्यांचं कौतुक करावे अशी ही गोष्ट आहे. कारण का आपण पालकांनी असू द्या, कमिटीवाल्याने असू द्या किंवा गाववाल्याने असू द्या, या शाळेमध्ये येऊन 8-10 दिवसामध्ये या शाळेची चौकशी करणं गरजेचं आहे. आणि म्हणून सर्व पालकांनी तसं करावं अशा प्रकारची विनंती आणि मित्रांनी त्यांना करतो. गावची मंडळी आणि शाला व्यवस्थापन समिती यांचं खऱ्या अर्थाने कौतुक केलं पाहिजे. कारण त्यांचं लक्ष जर शाळेवर नसलं तर कुठल्याही तुम्ही गाव शाळेमध्ये आपल्या गावातील लोक फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीलाच जातात. मी खरोखर या तोंडरे गावातील सर्व ग्रामस्थांना या शालेय व्यवस्थापन समितीचं अतिशय मनापासून कौतुक करतो की आपण या शाळेला जपलं. आणि पहिल्यांदा मी बघतो की एवढा मोठा पट असलेली शाळा या पनवेल तालुक्यामध्ये मला वाटतं ही पहिली असेल. कारण जरी लहान असली तरी महानगरपालिकेच्या दृष्टीने पाहिली तरी सर्वात मोठी जिल्हा परिषदेची शाळा. प्रायव्हेट शाळेमध्ये आपल्याला अतिशय मोठी मोठी विद्यार्थी दिसतील, परंतु आपल्या शाळेतील विद्यार्थी जो मार्क मिळवून जो पहिला येतो त्याचाच पहिला नंबर. आज तुम्ही किती लोक कॉन्व्हेंटमध्ये जाऊन शाळेमध्ये शिक्षण घेतलेला विद्यार्थी बघा. आज आपल्या या शाळेमध्ये शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून अतिशय सुंदर मुकुल सरांनी सांगितलं शाळेमध्ये काय काय आहे, काय काय आहे आणि काय केलं पाहिजे त्याची सुद्धा मागणी सन्माननीय आपले अरुण शेठजी भगत साहेब यांच्या समोर घेतलेले आहे. सर, अरुण शेठ भगत साहेबांना आपण सांगितलं आणि ते काम नाही झालं. आज संपूर्ण पनवेल तालुका जाणतोय की अरुण शेठ साहेबांनी एखाद्या सत्ता दिला की काय जाणार.